राज्यातील आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंगे यांनी सरकारवर खणाला आरोप केला. नमस्कार सर. बोला. काय नाही ते आरोग्य विषयी थोडसे माझ्या मित्राकडून नंबर घेतला तुमचा. बोला. ते माझ्याकडे 15 मुलं होते. भ्रष्टाचार आहे राज्यातील आरोग्य सेवा भरतीमध्ये. काय प्रतिक्रिया तुमची?
या संदर्भात प्रकाश शेंडगे यांच्या आरोपामध्ये 100% तथ्य आहे. या विषयासंदर्भात सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीही काही दलाल फिरत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मीही त्या ठिकाणी या परीक्षा स्थगित केल्यानंतर रद्द केल्यानंतर हा महाघोटाळा असल्याचं त्या ठिकाणी मी जाहीर सरकारवर आरोप केला होता. त्याचं कारण की जी कंपनी नॅसा कंपनी जीच्या समोर पत्रामध्ये नॉट क्वालिफाईड म्हणून लिहिलं गेलं होतं ते पत्र तो आदेश माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर 8 वेळा शुद्धीपत्र काढून त्याच कंपनीला क्वालिफाईड करण्याचं पुण्याचं काम महापुण्याचं काम या सरकारने काही अंतस्थ उद्देशाने त्या ठिकाणी केलं जी. आणि त्याच्यामुळे अत्यंत क्लिअर आहे की याच्यामध्ये यांचा उद्देश त्या ठिकाणी गैरव्यवहार करणं घोटाळा करणं विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणं दलाल बाजारात फिरत होते त्याचं एक उदाहरण आले. अशी शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी आपल्या समोर येतील आणि म्हणून जे प्रकाश शेंडगेंनी मागणी केले त्याचप्रमाणे आमची मागणी आहे या सगळ्या प्रकरणाची इत्यंभूत चौकशी झाली पाहिजे. म्हणजे अगदी त्या ठिकाणी पॅनल ठरवताना पॅनल कसं ठरवलं कंपन्यांना त्या ठिकाणी क्वालिफाईड कसं केलं गेलं नंतर त्या ठिकाणी केंद्रामध्ये गैरव्यवहाराला कोण कोण कारणीभूत आहेत या संबंधित कोण आहेत आयटी डिपार्टमेंट आहे आरोग्य डिपार्टमेंट आहे तर शेवटी अशा प्रकारचे प्रसंग वारंवार घडत आहेत म्हणून याची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. आणि ड आणि क क्लास मधली मुलं ही अत्यंत गरीब कुटुंबातली आहेत.